लास्ट मध्ये आपण राईट हँड तम रूल बघितला याच्यामध्ये आपण बघणार आता प्लेमिंग प्लेमिंग म्हणून सायंटिस्ट होता प्लेमिंग राईट हँड तम नसणार आहे राईट हँड रूल एकदम सिम्पल अँड सांगितलं जर मी राईट हँड घेतला याला राईट हँड रूल म्हटलं तर राईट हँड घ्यायचं आहे राईट हँड घ्यायचं आणि राईट हँडचे जे तीन फिंगर्स आहेत ठीक आहे या पद्धतीने तीन फिंगर्स आहेत तम सेकंड फिंगर थर्ड फिंगर ठीक है ये तीन फिंगर तो ती तीन ही फिंगर कस्ट है म्यूचुअली परपेंडिकुलर टू इच अदर ठीक है राइट थ्री फिंगर्स आर थ्री फिंगर्स आर म्यूचुअली परपेंडिकुलर टू इच अदर परपेंडिकुलर परपेंडिकुलर टू परपेंडिकुलर टू ठीक आहे या पद्धतीने स्ट्रेच करून या पद्धतीने काय केलं मी स्ट्रेच केलं जर स्ट्रेच केल्यानंतर जे माझं तम आहे तम कसं दाखवत तम काय दाखवत तुम्हाला तम काय हे स्टेटमेंट या तम काय इंडिकेट करतो तम इंडिकेट्स करतो तुम्हाला डायरेक्शन ऑफ फोर्स डायरेक्शन ऑफ फोर्स सेकंड फिगर सेकंड फिंगर सेकंड फिंगर काय करणार आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर मिडल फिंगर काय दाखवणार आहे डायरेक्शन ऑफ मिडल फिंगर दाखवणार आहे तुम्हाला डायरेक्शन ऑफ करंट बा राईट अँड तंबरुलमध्ये हे दोन दाखवले होते तुम्हाला कर्ल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट हे तम काय दाखवत होता डायरेक्शन ऑफ करंट आणि कर्फिंगर फिंगर फिंट हे दोन दाखवतात पण आता आपल्याला एक्स्ट्रा आहे आता फोर्स काय एक्सपिरियन्स करतो त्याचं डायरेक्शन काय असेल मग डायरेक्शन कोण देणार तुम्हाला तम पा राईट अँड रूल राईट हँड काढायचा आहे हा स्ट्रेच तम बा कसं लक्षात ठेवायचं आहे बा मी असं म्हणतो हा माझा तंब आहे ठीक आहे हा माझा सेकंड फिंगर आहे आणि हा माझा मिडल आहे सिम्पल वेने लक्षात ठेवायचं फादर मदर चाइल्ड तम तम म्हटलं तर का फादर मदर आणि चाइल्ड आता लक्षात ठेवायचं कसं फादर यफ ए यफ म्हणजे काय फोर्स यफ म्हणजे काय फोर्स मदर यम म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड यम म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड सी सी म्हणजे काय करंट जायला मिडल फिंगर तुम्हाला करंट दाखवते मिडल फिंगर तुम्हाला करंट दाखवते सेकंड फिंगर तुमचा तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दाखवत तम तुम्हाला फोर दाखवते फादर मदर चाईल्ड ओके पुढचं लेफ्ट हँड रूल येणार आहे त्याच्यामुळे मी अगोदर जिंट इथं राईट हँड तम रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ करंट कशासाठी यूज केला आहे डायरेक्शन ऑफ करंटसाठी यूज करतात तुमचा राईट हँड तम रूल साठी लक्षात अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही आर आणि सी आर सी आर सी बुक असते आर सी राईट हँड तम रूल कशासाठी दाखवतो आपण आर सी मध्ये ठीक आहे काय लक्षात आलं आपल्याला जर मी राईट हँड रूल रूलमध्ये तीन पिंगर जर स्ट्रेच केले पर पर्टिक्युलर टू इच अदर केले तर फादर मदर नुसार फादर म्हणजे फोर्स मदर म्हणजे मॅग्नेटी फील्ड आणि चाइल्ड म्हणजे करंट या प्रकारे आपल्याला मिळालं ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू आणि हां याच्यामध्ये काय दाखवलं तुम्हाला महत्त्वाचं राईट अँड थम रूल कशासाठी यूज करतो टू पॉइंट द डायरेक्शन ऑफ करंट करंटचे डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी यूज केला जातो बाकीचे दोन क्वांटिटी तुम्हाला माहीत असतील मॅग्नेटी फील्डची डायरेक्शन माहीत असेल फोर्सची डायरेक्शन माहीत असेल पण डायरेक्शन ऑफ करंट माहीत नसेल तर ते दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो राईट हँड तम रूल या व्हिडिओमध्ये इथंच थांबू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्लेमिंग लेफ्ट हँड रूल बघणार आहोत